नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तानाजी महानवर हार्दिक हार्दिक स्वागत करतो राज्यातील शाळा या सुरू होण्याच्या मार्गावर आहेत त्यानुसारच राज्यातील शाळा सुरू करण्यासाठी जी पूर्वतयारी करावी लागते त्या पूर्वतयारीचाच एक भाग म्हणजे राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांना उपस्थित ठेवणे त्यानुसारच आज दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी एक परिपत्रक जाहीर झालेले आहे त्या परिपत्रकाचं वाचन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत राज्यातील शाळामध्ये पन्नास टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी निर्गमित झाले आहे त्यानुसार एकूण याला पाच संदर्भ आहेत आणि त्यानुसारच हे त्यानु परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे त्याची पार्श्वभूष पार्श्वभूमी अशा प्रकारे आहे की या विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील शासन परिपत्रकानुसार राज्यात कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू करणे शक्य नसल्याने पंधरा जूनपासून आपण स्थानिक परिस्थितीनुसार टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास संमती दिली होती त्यानुसार शाळामध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत दिनांक चोवीस जून दोन हजार वीस रोजीच्या परिपत्रकांवये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण थांबू नये म्हणून वरील संदर्भ क्रमांक तीन परिपत्रकांवये पूर्वप्राथमिक तप्य ते यत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा कालावधी व शिक्षणाच्या स्वरूपात मार्गदर्शूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व स्थापना टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत त्याच धर्तीवर मिशन बिगिन अगेन या कार्यक्रमांतर्गत राज्यात विविध प्रकारचे उपक्रम ॲक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी महसूल वन विभागाने संदर्भाधीन दिनांक चौदा दहा दोन हजार वीसच्या शासन आदेशानुसार सूचना निर्गमित केल्या आहेत या सूचनानुसार शैक्षणिक सत्राशी संबंधित उपक्रम सुरू करण्यासाठी संमती दिली असून त्यास अनुलक्षून सूचना निर्गत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार बघा हे, हे परिपत्रक आहे काय आहे परिपत्रक तर पहा राज्यातील शाळा महाविद्यालये शैक्षणिक संस्था एकतीस दहा दोन हजार वीसपर्यंत विद्यार्थ्यासाठी व निर्गमी नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील मात्र ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षण आणि दुरुस्त शिक्षण सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे दोन नंबरचा मुद्दा आहे ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण दुरुस्त शिक्षण टेलिकन काउन्सलिंग आणि त्यांच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय खाजगी अनुदानित विनाअनुदानित इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळामध्ये पन्नास टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ऑनलाईन ऑफलाईन दुरुस्त शिक्षणाशी संबंधित कामासाठी तत्काळ कामावर रुजू हवे पहा महत्त्वाचा मुद्दा आहे की शाळांना ऑफलाईन ऑनलाईन दुरुस्त शिक्षणासाठी परवानगी दिलेली आहे त्या, त्या परवानगीनुसारच इतर जी कामे असतात ती कामं करण्यासाठी सर्व शिक्षकांनी व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी पन्नास टक्के शिक्षक इतर कर्मचारी तत्काळ शाळेमध्ये किंवा मुख्यालयाशी रुजू होण्यासाठी सूचित <सलस्थ> करण्यात येत आहे त्यानंतर तीन नंबरचा मुद्दा आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपयोजनाबाबत मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये देण्यात आलेल्या आहेत तसेच या विभागाच्या संदर्भाधीन दिनांक पंधरा जून दोन हजार वीस रोजीच्या परिपत्रकातील सूचनांचे पालन करण्याबाबत सूचित करण्यात येत आहे पहा माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन माननीय राजेंद्र पवार यांच्या डिजिटल स्वाक्षरीनुसार हे परिपत्रक निर्गमित झाले असून याच्या प्रती एकूण एकोणीस जणांना पाठवलेल्या असून यामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ज्या सूचना आहेत त्यासाठी एक परिशिष्ट जोडलेलं आहे त्या परिशिष्टामध्ये पहा काही सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये एक नंबरची सूचना आहे ऑनलाईन ऑफलाईन दुरुस्त शिक्षण देण्यासाठी कामकाज करताना केंद्राच्या केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व शालेय शिक्षण अस आणि साक्षरता विभागाच्या व या विभागाच्या दिनांक पंधरा जून दोन हजार वीस रोजीच्या परिपत्रकाचे काटेकोर पालन करावे जे शिक्षक इतर गावात किंवा शहरापासून दूर आहेत त्यांनी लोकल ट्रेन बस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात त्यांनी काय करायचे मास्क शारीरिक अंतर या बाबींचा विशेष काळजी घ्यायची त्याचबरोबर पुन्हा पुन्हा तोंडाला हात लावायचा नाही आहे त्याचबरोबर तीन नंबरचा मुद्दा दिलेला आहे शाळा वर्ग सुरू झाल्यानंतर केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे पालकांच्या लेखी संमतीनेच मुलांना शाळेत प्रवेश द्यावा चार नंबरचा मुद्दा आहे कोविड नाईन्टीनसाठी सध्या वापरात आलेल्या किंवा वापरात असलेल्या शाळामध्ये शिक्षक शिक्षकत्र कर्मचाऱ्यांना पर प्रवेश देण्यापूर्वी शाळेचे किमान दोन तीन वेळा निर्गुज निर्जुंतीकरण करावे याकरिता शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ओ एच एफ डब्ल्यू डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या, या संख्येस्थळावर मार्गसूचनांचा विचार करावा शालेय प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरी ऐवजी परिषरहित हजेरीची पर्याय व्यवस्था करावी सर्व शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांची शालेय शाळेच्या प्रवेशद्वारामध्ये कोविड नाईन्टीनच्या संदर्भात योग्य त्या उपकरणाद्वारे तपासणी करावी अशा प्रकारच्या एकूण अठरा मार्गदर्शक सूचना या परिपत्रक परिशिष्टामध्ये जोडण्यात आल्या या अठरा प मार्गदर्शक सूचनांचे सविस्तर वाचन करून त्यानुसारच सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांनी पन्नास टक्के उपस्थिती या, या परिपत्रकानुसार उपस्थित राहणे बंधनकारक आहे अशा प्रकारचं हे शासकीय परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकानुसार शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांनी पन्नास टक्के उपस्थिती शाळेमध्ये असणं गरजेचं आहे धन्यवाद